कुठे ऑक्सिजन नाही तर कुठे व्हेंटिलेटर गेल्या काही दिवसात आपण सातत्याने याच गोष्टी ऐकतो आहोत आणि या सगळ्या अडचणींवरती मात करायसाठी आता लोकांच्या साथीला उभं राहिलं आहे ते उद्योग जगत माझ्या मागे तुम्ही हे सगळे जे इक्विपमेंट्स पाहताय हे हॉस्पिटलला दिले जात आहेत आणि फक्त पुण्यातल्याच नाही तर इतर सगळ्या जिल्ह्यांमध्ये सुद्धा हे पोहोचवण्याची व्यवस्था आता करण्यात आलेली आहे काय नेमकी आहे ही मोहीम काय आहे हे मिशन वायू तेच पाहूयात संपत चाललेले रुग्णालयांचे बेड दारावरून परत पाठवावी लागणारी अँब्युलन्स बेड शोधत रुग्णालयात फिरणारे लोक फक्त डॉक्टर्सच नाही तर प्रशासनही ना हद्बल व्हावं अशी ही परिस्थिती यंत्रणा उभी करायची तरी कशी आणि कुठून यासाठी धडपड सुरू असताना मदतीला धावून आलं ते पुण्यातलं मराठा चेंबर्स उद्योगांकडनं निधी उभा करत त्यांनी अगदी ऑक्सिजन प्लांट पासून ते बायपॅप मशीन पर्यंत सगळ्या गोष्टींची खरेदी केली अर्थात या सगळ्यामध्ये फक्त पैसा असणंच महत्वाचं नव्हतं आता हे मिशन वायू आठ जिल्ह्यांच्या मदतीला धावलंय लोकांमधूनच निधी उभा करत जिथे करोना रुग्णांची संख्या जास्त आहे त्या प्रत्येक ठिकाणी मदत उभारण्यासाठी एम सी सी आय ए धडपडत आहे हे आठ जिल्हे आहेत पुण्यासोबतच अहमदनगर नागपूर ठाणे चंद्रपूर भंडारा लातूर पालघर आणि नाशिक कारण इथं सर्वात जास्त प्रादुर्भाव आढळला आपण काय करतो या प्रत्येक जिल्ह्यासाठी एक वेगळी गिव्ह इंडियावरती वेबसाईट तयार केलेली आहे त्यामध्ये त्या, त्या जिल्ह्यात असलेली लोक किंवा त्या जिल्ह्याशी संपर्क असलेली त्या जिल्ह्याबाहेर असलेली लोक आता डोनेट करू शकतील त्यामुळे काय होईल उदाहरणार्थ नगर जिल्ह्यामध्ये पहिल्या तीन चार तासातच सात आठ लाख रुपये डोनेट केले गेले जे नगरमध्ये लोक राहतात जे नगरच्या बाहेर देशात किंवा नगरच्या संपर्क असलेले देशाच्या बाहेर लोक राहतात ते सर्वजण त्यात डोनेट करू शकतात करत आहेत या डोनेशन मनीमधनं आपण फक्त त्याच जिल्ह्यासाठी अधिक आणखी ऑक्सिजन कॉन्सन्ट्रेटर्स आणि त्यासोबत बायपॅप मशीन जितक्या शक्य आहेत तितक्या पाठवू शकू म्हणजे आम्ही आमच्याकडे जे डोनेशन आले त्यातनं तर देतच आहोत या आठ जिल्ह्यांना जितकं शक्य आहे तितकं पण त्यासोबतच आता प्रत्येक जिल्ह्यातल्या लोकांना त्या जिल्ह्याशी संपर्क असलेल्या लोकांना डोनेट करण्याची संधी मिळणार आहे मराठा चेंबर ऑफ कॉमर्स इंडस्ट्रीज अँड ॲग्रिकल्चरमध्ये कॉर्पोरेट्स मेंबर्स असल्यामुळं आम्ही आमच्या कॉर्पोरेट्सला रीच आऊट करू शकलो त्यांना विचारू शकलो त्यातनंच एक संपर्क आला सुधीरजींना स्वतः तेमासेक कंपनी जी सिंगापूरमध्ये एक मोठी गुंतवणूक करणारी कंपनी आहे त्यांना संपर्क केला त्यांनी सांगितलं तुमची परंपरा आम्हाला माहिती आहे तुमचं सत्त्याऐंशी वर्षांचं आम्हाला काय काम केलेलं आहे माहिती आहे त्यामुळे आम्ही तुमच्यासोबत नक्की कनेक्ट करू आणि पी पी सी आरसुद्धा जे मोठं काम करतं ते सर्व पाहता आम्ही तुमच्याशी पार्टनरशिप करू मग त्यामध्ये ॲमेझॉन इंडियासुद्धा आलं ते बोलले की आम्ही तुम्हाला मदत करू हे सर्व जे काही इक्विपमेंट्स आहेत ते लवकरात लवकर पोहोचवण्यासाठी मग आम्ही डायरेक्टर जनरल ऑफ सिव्हिल एव्हिएशनला संपर्क केला त्यांनी सांगितलं आम्ही तुम्हाला नक्की मदत करू कस्टम्स विभागाने सांगितलं आम्ही तुम्हाला नक्की मदत करू महाराष्ट्र शासनाने सांगितलं तुम्हाला काही अडचण येणार नाही हे सर्व आणण्यासाठी त्यामुळे आणि जिल्हा प्रशासनाने त्यामुळे प्रत्येक हे काम चांगलं असल्यामुळे आणि लोकांसाठी असल्यामुळं मदतीचा हात घेऊन पुढे येत आहे आणि मदत करत आहे तुम्हाला पण या मिशनमध्ये मदत करायची असेल तर कमेंट बॉक्समध्ये दिलेल्या लिंकवर क्लिक करायला विसरू नका प्राची कुलकर्णी लोकमत पुणे